नमस्कार, मी शिल्पा कोटगिरे, क्रिमॅनो क्रिएशन मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। आधीच्या व्हिडिओ मध्ये आपण इडली लुसलुशीत आणि अतिशय मऊ अशी कशी बनवायची ते आपण पाहिले आहे। तर ह्या व्हिडिओ मध्ये आपण इडलीची चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत। रात्री मी एक वाटी हरभऱ्याची डाळ छान धुवून भिजवली आहे आणि त्याच्यामध्ये सुक्या खोबऱ्याचे काप करून टाकलेत। जर तुमच्याकडे ओल्या खोबऱ्याचे काप असतील तर तुम्ही ओलं खोबरं सुद्धा त्याच्यामध्ये टाकू शकता। ही डाळ छान भिजावी म्हणून मी रात्री भिजवली आणि आता सकाळी त्याची चटणी करते। यातलं आता मी सगळं पाणी हे काढून घेते आणि ही डाळ जी आहे ही कोरडी करते। आता हे जे पाणी आहे हे पाणी फेकून द्यायचं नाही, जेव्हा आपण चटणी वाटूत तेव्हा आपण हेच पाणी वापरूत, कारण आपण डाळ धुवून वापरलेली आहे त्याच्यामुळे हे पाणी पण चांगलं आहे। थोडंसं पॅनमध्ये तेल घेते, आपण भिजवलेली ही डाळ त्याच्यामध्ये टाकतो। अर्धा लसणाच्या पाकळ्या, एक इंच आल्याचे तुकडे, हे आलं मी धुवून चिरून घेतलेलं आहे, 5-6 हिरव्या मिरच्या, हिरव्या मिरच्या तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही टाका, तुम्हाला किती तिखट चटणी पाहिजे, 1 टीस्पून जिरे, 1/2 कढीपत्ता, आता हे सगळं आपण छान भाजून घेऊ। म्हणजे जो आपला हरभऱ्याच्या डाळीचा उग्रपणा असतो हा उग्रपणा जातो आणि त्याला एक खूप छान चव येते। थोडेसे शेंगदाणे, हे शेंगदाणे मी भाजलेले घेतले। आता हे जे सर्व चटणीचं साहित्य आहे हे आपण सगळं लालसर रंगावर भाजून घेऊ। ही जी चटणी आहे ही चटणी अतिशय चविष्ट अशी चटणी तयार होते। जेव्हा तुमच्याकडे आंब्याचा सीझन असतो त्यावेळेस तुम्ही ह्याच्यामध्ये कैरी टाकली तरी सुद्धा ती खूप छान लागते। इतर वेळेस तुम्ही आमचूर पावडर टाकू शकता आंबटपणा येण्यासाठी। जेव्हा तुम्ही आमचूर पावडर टाकता तेव्हा ती आमचूर पावडर तुम्ही चटणी वाटताना मिक्सरमध्ये टाका आणि जेव्हा कैरीचे तुकडे टाकायचे असतील तेव्हा तुम्ही ते कैरीचे तुकडे हे आता आपण जसं हे भाजून घेतोय सगळं साहित्य तर त्या भाजण्यामध्येच आपण हे कैरीचे तुकडे टाकायचे। आता तुम्ही बघा की ह्या डाळीचा रंग पण बदलला आहे आणि ह्या सगळं जे आपण त्याच्यामध्ये जिन्नस टाकलेले खोबरं किंवा मिरची कढीपत्ता जिरे आलं त्यामुळे मला एक इतका छान सुगंध सुटलाय जो कच्च्या डाळीमध्ये जो उग्रपणा असतो तो उग्रपणा सुद्धा ह्याचा आता निघून जाईल आणि आपल्याला खूप छान अशी चविष्ट चटणी आपली तयार होईल। म्हणजे चटणी खाताना चटणीमध्ये कच्च्या डाळीचं एक चव येते, ती चव आपण ती डाळ भाजल्यामुळे निघून जाते। झालं बघा, आता या रंगावर आपण अशी डाळ भाजून घेतली आहे। आता आपण गॅस बंद करू आणि ही डाळ थंड व्हायला ठेवू। थंड झाल्यावर आपण मिक्सरमध्ये ती वाटून घेऊ। हे जे आता आपण हरभऱ्याची डाळ आणि बाकीचं साहित्य हे भाजून घेतले हे आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। त्याच्यामध्ये आता हे कोरडं झालेलं असल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकावं लागणार आहे। हरभरा डाळ भिजवल्यावर जे आपलं पाणी उरलेलं होतं ना ते आपण पाणी ह्याच्यामध्ये टाकू आणि जर आपल्याला अजून कमी पडलं तर आपण अजून थोडंसं पाणी त्याच्यामध्ये ॲड करू। आता काही कैरीचा सीझन नाही त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये दही टाकणार आहे। जर तुमच्याकडे लिंबू असेल तुम्हाला दही वापरायचं नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये लिंबूसुद्धा पिळू शकता। एक लिंबू पिळलं तरीसुद्धा त्याच्यामध्ये भास होतो। चवीपुरतं मीठ टाकते, थोडंसं दही,
हे पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त दही वापरू शकता. थोडीशी साखर, कोथिंबीर, ही कोथिंबीर मी धुवून घेतलेली आहे, आणि आपण जे भिजवलेलं पाणी होतं हे पाणी थोडं टाकूत. आपण कधीही भिजवलेलं पाणी वगैरे जे असतं ते जास्त वाया जाऊ द्यायचं नाही. डाळीचे वगैरे प्रोटीन्स असतात ते त्याच्यामध्ये असतात, आपण ते फेकून द्यायचं नाही. जेवढं आपल्याला वापरता येईल तेवढं आपण ते वापरत राहायचं. आपली चटणी तयार झाली आहे, त्याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर बारीक चिरून टाकूत. आणि फोडणीचं तेल वरून अतिशय छान अशी आपली इडलीची चटणी तयार झाली आहे. माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन नवीन रेसिपीसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा.